नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग एनिशा प्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भरपूर दिवसानंतर एक आनंदाची बातमी आज आपल्या हातामध्ये लागली आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये कसली माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नवीन पदभरती प्रणाली ही ऑगस्टमध्ये येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये ही संपूर्ण बातमी आपण आज बघणार आहोत तर ऑगस्टमध्ये नवीन प्रणाली येत आहे आणि एक्झामसुद्धा प्रणाली आली की सुरू होणार आहेत मित्रांनो तर बघू नेमकी काय माहिती आहे आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याला अजित पाटील व्यवस्थापकीय संचालक मा आय टी यांनी दिले तर आपण डिटेलमध्ये जर न्यूज बघायला गेलो मित्रांनो तर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर नवीन परीक्षा प्रणाली पदभरतीसाठी एक आय टी कंपनी निवडायचं ठरवलं होतं आणि त्यानुसार ऑगस्टपर्यंत सरकारी विभागांसाठी उपलब्ध होणार आहे नवीन कंपनी त्यानंतर प्रलंबित पदभरतीला सुरुवात होऊ शकते ह्या प्रणालीद्वारे सरकारी विभागांना पदभरतीची प्रक्रिया राबवावी लागणार असून सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना त्यासाठी दोन महिने थांबावे लागणार आहे तर मित्रांनो माग आपण एक व्हिडिओ बनवला होता की नमक्या सरकारनं किंवा कोणीतरी सांगावं की आम्ही तर जे रखडलेल्या भरती प्रक्रिया आहे ते घेणारच आहोत फक्त वेळ सांगा म्हटलं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून ही एक चांगली बातमी निघताना दिसते त्याच्यामध्ये सांगितलं की दोन महिने अजूनसुद्धा आपल्याला वाट बघावी लागणार आहे काही अडचण नाही आहे माहीत असलं पाहिजे फक्त आपल्याला माहीत हवं होतं की कधी होणार आहे तर दोन महिने सांगता येत आय टी तर समोर बघू राज्य सरकारने प सरकारी पद भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याची जबाबदारी महा आय टीच्या महापरीक्षा पोर्टलात दिली या पोर्टलच्या माध्यमातून क आणि ड प्रवर्गातील बहात्तर हजार पदांसाठी मेगा भरती दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार तसेच आर्थिक व्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करून नव्या परीक्षा प्रणालीची निर्मिती करण्यात येईल असं जाहीर केलं होतं मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही नवीन प्रणाली उपलब्ध झाली नव्हती प्रणाली उपलब्ध नसल्याने पशुसंवर्धन विभाग गृह विभाग जलसंपदा विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ जिल्हा परिषद आरोग्य विभागातील पदांच्या भरतीसाठी परीक्षा रखडल्या असून त्यासाठी सुमारे बत्तीस लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत मित्रांनो तर ह्या सहा सहा सात विभागाच्या ज्या भरती प्रक्रिया रखडल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी महापोर्टल बंद केलं होतं डिसेंबरमध्ये त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक नवीन अशा प्रकारची क आय टी कंपनी येणार आहे जी प्रणाली येणार आहे असं जाहीर करण्यात आलं होतं आणि ती प्रणाली त्याची गठी गठन किंवा महा आय टीकडे सर्व अधिकार दिले होते आणि महा आय टीने त्यांचं बैठका घेतल्या परंतु लॉकडाऊन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला आहे असं त्यांनी सांगितलं आहे भाऊ आपण पुढे काय म्हटले ते महा आय टीचे प्रकल्पाधिकारी महेश असोलकर म्हणाले की नव्या आय टी कंपनीची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे मात्र लॉकडाऊनमुळे थोड्या अडचणी आल्या त्यामुळे निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागली साधारण बारा ते पंधरा कंपन्यांनी प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे यानंतरची प्रक्रिया जलद गतीने राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली मित्रांनो जे काही तारीख पे तारीख येत होत्यात की डेट वाढून देत होते त्यांचं म्हणणं की लॉकडाऊनमुळे थोड्या त्याला अडचणी आल्या होत्या परंतु इथून पुढच्या ज्या काही प्रक्रिया बाकी आहेत त्या अत्यंत जलद गतीने ते पार पाडणार आहे समोर जर बघितलं ह्या कंपन्यांची तांत्रिक पडताळणी तर सर्व बाजूंनी पडताळणी करण्यात येईल त्यासोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येण्याबाबत क्षमता आहे का याची तपासणी करण्यात येईल त्यानंतर साधारण पाच कंपन्यांची निवड करण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या मध्यात ह्या कंपन्या सरकारी विभागांसाठी पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी उपलब्ध होतील तर बघू शकता मित्रांनो क्लिअर दोन महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट महिन्यांच्या मध्यानंतर म्हणजे पंधरा ते वीस तारखेदरम्यान ह्या कंपन्या सर्व रेडी होतील त्या क परीक्षा घेण्यासाठी त्या रेडी होतील आणि नंतर आपली ही पदभरती सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे मित्रांनो तर निश्चित एक सकारात्मक बातमी भरपूर दिवसानंतर आपण आज बघितली याबाबत अजित पाटील यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया मा आय टी विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी नवी प्रणाली निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये सहभागी झालेल्या बारा ते पंधरा कंपन्यांची कटाक्षाने पडताळणी करण्यात येत आहे पुढील काळात कंपन्यांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर सरकारी विभागांच्या पदभरतीसाठी ही प्रक्रिया खुली करता येऊ शकेल अशा प्रकारचं मत अजित पाटील यांचं आहे तर मित्रांनो निश्चित दोन महिने वेळ लागला तरीच चालतो कंपन्या ह्या चांगल्याच निवडल्या गेल्या पाहिजे अत्यंत पारदर्शक अशा प्रकारचं जे मुख्यमंत्री काम करतायत तसंच काम आपल्याला ह्या पदभरतीमध्ये सुद्धा दिसलं पाहिजेत अशा प्रकारची आपली महाटीकडे एकच अपेक्षा आहे आणखी दोन महिने म्हणताय तर ठीक आहे चालन चांगल्या प्रकारे पडताळणी करा कुठल्याही प्रकारचा गोंधळ परीक्षेमध्ये होता कामा नाही एरी उशीर झाला आहे परंतु लेट पण थेट अशा प्रकारच्या एक्झाम झाल्या पाहिजे कुठल्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये गैरव्यवहार होता कामं नाही आहे त्याच्यामध्ये गुणवंत विद्यार्थीच लागले पाहिजे कोणावरही अन्याय होता कामा नाही आहे अशा प्रकारची हीच मागणी सर्व विद्यार्थी मित्राकडून करण्यात येत आहे त्यामुळे दोन महिने वाट बघूयात परंतु निश्चित आपण आता अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो अभ्यास सोडला असेल अभ्यास कमी केला असेल तर अभ्यास पूर्वपदावर या पहिल्यासारखा आपला अभ्यास करा निश्चित येत्या काळामध्ये आपली प्रक्रिया ही सुरू होईल या गोष्टीवरून आपण सांगू शकतो मित्रांनो तर निश्चित आपण अभ्यास सोडू नका गाफील राहू नका पोलीस भरती तर निश्चित होणार आहे मित्रांनो तर आपण ग्राउंड प्लस लेखी दोहीचीही तयारी चालू ठेवा मित्रांनो तर अशा प्रकारची न्यूज होती आणि आपण आता ह्याच्या तयारीमध्येच राहायचं आहे मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आपला व्हिडिओ सर्व मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार